खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील उपसरपंचाचेच पवन किराणा दुकानाचं छतावरील लोखंडी पत्रा कापून चोरट्यांनी आत प्रवेश करीत रोख रक्कम 5,000 रुपयासह 50,000 रुपये किमतीचा किराणा माल लंपास केलाय. चोरटा दुकानदारातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. या प्रकरणी उपसरपंच रामदास चंद्र टिके यांच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरीच्या घटनेमुळे गल्ले बोरगाव परिसरात खळबळ उडाली आहे. गल्ले बोरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच रामदास चंद्र टिके यांचे गल्ले बोरगाव येथे सोलापूर धुळे या मेन रोडवर पवन किराणा दुकान आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री 11 वाजता चंद्र टिके दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले असता सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी पाहणी केल्या असता दुकानात चोरी झालेली त्यांच्या लक्षात आले आणि याबाबत अधिक पाहणी केली असता चोरट्यांनी लोखंडी पत्रा कापून आत प्रवेश केला. काउंटर मधून 5,000 रुपये नगदी आणि सिगारेटचे पाकेट असा एकूण 55,000 रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचे निदर्शनास आले. यात किराणा दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याने चोरटा कॅमेरात कैद झाला आहे. घटनेची माहिती तात्काळ खुलताबाद पोलिसांना देण्यात आली असता पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, पोलीस उपनिरीक्षक जनार्दन मुर्मे, बीट जमादार सुदाम साबळे मानकर घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस पाटील भडे, सरपंच विशाल खोसरे, संतोष राजपूत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांनी तपासाची चक्र फिरवली. श्वान पथक आणि बोटाचे ठसे तपासणी पथक यांना ही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते, परंतु चोरटे वाहनावरून पसार झाल्याने सुगावा लागला नाही. रामलाल निंभोरे, AIN न्यूज, खुलताबाद. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.